नमस्कार मित्रांनो, स्वागत है तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवोदय परीक्षेमधील आठवे प्रकरण आहे लांबी, वस्तुमान, धारकता, काल, चलन, पैसा इत्यादी राशींचे मापन करण्यासाठी संख्यांचा उपयोग। त्याच्यामधला स्वाध्याय 8.1 आहे आणि स्वाध्याय 8.1 मधला पहिला प्रश्न। स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्हाला या YouTube चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या YouTube चॅनलवर नवीन असल्यामुळे तुम्ही तुमच्या समोर जे लाल बटन दिसत असेल सबस्क्राइबचं, ते सबस्क्राइब करून या चॅनलचं सदस्य व्हा। सबस्क्राइब करण्यासाठी मित्रांनो कुठल्याही प्रकारचा पैसा लागत नसतो, परंतु तुमचं हे दिलेलं मोटिवेशन हेच आमच्यासाठी कामाचं असतं। त्यामुळे सबस्क्राइब केल्यामुळे सगळ्यात अगोदरचा व्हिडिओ हा आमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे मित्रांनो। चला मग सुरू करूया स्वाध्याय 8.2। प्रश्न पहिला आहे, एका गडसरीचे वजन, गडसर म्हणजे काय? दागिना। गडसर म्हणजे काय? एक दागिना आहे तो प्रकार। एका गडसरीचे वजन 25 ग्रॅम 35 मिलीग्रॅम, एका बांगडीचे वजन 15 ग्रॅम 5 मिलीग्रॅम आणि अंगठीचे वजन 10 ग्रॅम 450 मिलीग्रॅम आहे, तर सगळ्या दागिनांचे मिळून एकत्र वजन किती असा प्रश्न विचारला आहे आणि पर्याय दिले तुम्हाला। आता आपण एक बघितलं होतं का की 1 रुपया म्हणजे किती पैसे? 100 पैसे। तशाच पद्धतीचं हे मिलीग्रॅम आहे। काय मिलीग्रॅम आहे? आता या ठिकाणी 25 ग्रॅम आणि 35 ग्रॅम यांचे आपल्याला सगळे मिळून किती येतं यांची बेरीज करावं लागेल। म्हणजेच काय बघा, 25.35, मग या ठिकाणी मिलीग्रॅम म्हटल्यानंतर हा काय आहे? 0 आहे। का? कारण की सॉरी, 35 म्हटल्यानंतर काय करणार आहे? इथं 0 येणार आहे। का? कारण की 35 नंतर 36, 34, 38, 39, 98, 100 ज्या वेळेस होईल त्यावेळेस इथं एक येईल, म्हणून या ठिकाणी हा काय इथला 0 आहे। म्हणजे 25.0035, त्याच्यानंतर 15.0005 आणि त्याच्यानंतर 10.0450 यांची काय करायची आपल्याला बेरीज। 5 आणि 5 10, अच्छाला 1 5 आणि 3 8 आणि 1 9 4, 0.0 जसा तसा 5 आणि 5 10 10 0, अच्छाला 1 2 3 4 आणि 1 5, 50.0490 म्हणजेच काय? 50 ग्रॅम 490 मिलीग्रॅम असं आलं। हा एका पर्यायमध्ये आपलं पर्यायमध्ये नाही आहे। अरे हेच म्हणजे काय? 50.49 म्हणजेच काय? 50.490 शून्य लिहितात पण आणि नाही लिहितात पण, दशांशचिन्हानंतर 0 लिहिला जातो नाही तर नाही लिहिला जातो, म्हणजेच आपलं उत्तर काय आहे? बी। समजलं? तर सगळ्या दागुनांचं मिळून किती वजन होईल? 50.049 किंवा 50.490। समजला? चला पुढचा प्रश्न बघा। दुसरा प्रश्न काय म्हणतो, एका माणसाला एका मोटर गाडीने 180 किलोमीटर अंतर 3 तासात कापतो। काय? एक माणूस मोटर गाडीने 180 किलोमीटर 3 तासात कापतो, तर त्याच वेगाने, म्हणजे ज्याचा त्याचा जो वेग चालू आहे ना, त्याच वेगाने 120 किलोमीटर अंतर कापायला त्याला किती वेळ लागेल? त्याला 180 किलोमीटर अंतर आहे, किती तास लागतात? 3 तास। आणि आपल्याला काढायचं काय आहे? 120 किलोमीटर अंतर कापायला किती वेळ लागेल? आणि इकडे तुम्हाला वेळ दिला आहे 1.5 तास, 2 तास, 2.5 तास, 2.5 तास, 3 तास। मग आता आपल्याला काय करावं लागेल? तो एका तासात किती जातो हे काढावं लागेल। मग आता सध्या 180 किलोमीटर जातोय किती तासात? 3 तासात। मग 180 भागीला जर 3 केलं तर आपल्याला 1 तास भेटून जातील। मग 3 × 1 = 3, 3 × 6 = 18, 3 × 0 म्हणजे एका तासात किती जातो तो? 60 किलोमीटर, बरोबर 60 किमी, किती जातो ते पण काय? एका तासात। आता एका तासात 60 किलोमीटर जातो, तर 2 तासात किती जाईल? 120। मग किती विचारलंय आपल्याला, किती तास लागतील? हा एका पर्यायामध्ये 2 तास। सोपं आहे उत्तर आपल्याला। मग काय करावं लागेल? 60 × 2 = 200, 2 × 6 = 12, 120
किलोमीटर किती तासात? 2 तासात। हाय आपलं उत्तर पर्याय मध्ये 2 समजलं। चला तिसरा प्रश्न बघा। बघा तिसरा प्रश्न काय म्हणतो, एक आगगाडी आहे, एक आगगाडी 8 तासात 480 किलोमीटर अंतर जाते। आगगाडी माहिती तुम्हाला, झुकझुक गाडी, ती झुकझुक गाडी काय करते 8 तासात 480 किलोमीटर अंतर जाते। तर 2 तासात ती किती अंतर जाईल? मग आपल्याला काय करावं लागेल, ती 1 तासात किती जाते ते पहिले काढावं लागेल, बरोबर। मग काय करावं लागेल, 8 × 480 / 8, 8 × 1 = 8 आणि 8 × 6 = 48 म्हणजेच अजून परत 0 म्हणजेच काय, 1 तासात ती किती किलोमीटर जाईल, 60 किलोमीटर जाईल। आपल्याला 2 तासात करायचं म्हटले, मग 2 तासात किती जाईल ती, 60 × 2 म्हणजेच काय, मागचं जे गणित होतं तेच, 120 आहे का? आहे। पर्याय नंबर 1 120 किलोमीटर। मग ती 2 तासात किती की अंतर जाईल, 120 किलोमीटर अंतर जाईल। चला पुढचा चौथा प्रश्न। चला बघा चौथा प्रश्न काय, किशोरने तुमच्यासारखा किशोर आहे का, किशोरने रुपये 205.50 म्हणजे 205.50 रुपयाची औषधी घेतली आणि 180 रुपये 50 पैशाची काय घेतली, एक विजेरी घेतली। विजेरी म्हणजे काय, बॅटरी। हा किशोरने 205 रुपये 50 पैशाची औषधी, 180 रुपये 50 पैशाची एक विजेरी आणि या दोघांसाठी त्याने काय केलं, 500 रुपयाची नोट दिली। कोणाला? दुकानदाराला। तर त्याला परत मिळाले पैसे किती? मग आपल्याला काय करावं लागेल, औषधाचे पैसे आणि विजेरीचे पैसे यांची एकत्र करून घेऊ। 500 रुपयामध्ये एक एक मायनस करण्यापेक्षा आपण काय करू, मग 205 रुपयाची काय घेतली, औषधं, बरोबर, आणि 180 रुपये 50 पैशाची काय घेतली, विजेरी घेतली। यांची एकत्र किती झाली, बेरीज करून घेऊ, 0 × 5 = 10, 5 × 10 = 0 = 1, 0.5 × 1 = 5, 8 × 2 = 1 किती झाले, 386 रुपये त्याने एकत्र दिले। त्याचं बिल झालं कशाचं, औषधांचं आणि विजेरीचं, पण त्याने नोट कितीची दिली होती, मग त्याला पैसे किती परत भेटतील, याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 500 मधून 386 काय करून घेऊ, वजा करून घेऊ। मग आता 0 × 6 जाणार नाही, मग आपल्याला काय करावं लागेल, आजच्या घ्यावं लागेल, इथं पण नाही, मग इथून घेऊ। चला इथून 1 घेतला, इथं 4 राहिले, इथं किती झाले, 10, याने 1 दिला, इथं 9 राहिले, इथं किती झाले, 10 × 6 गेले किती उरले, 4, 9 × 8 गेले किती उरले, 4 × 3 गेले किती उरला, 1, किती झाले, म्हणजे 500 रुपयाची नोट दिल्यानंतर दुकानदाराने 386 रुपये जर काढले तर त्याला किती रुपये परत भेटतील, 114। हा एका पर्यायामध्ये किती नंबरला, व्यवस्थित बघा, किती नंबरला, बी। अच्छा समजलं, चला पुढचा प्रश्न बघा। पाचवा प्रश्न काय, 4 मीटर लांबीच्या कापडाचे 25 सेमी लांबीचे एकूण किती तुकडे भेटतील, म्हणजे काय आहे, तुमच्याकडे 4 मीटर लांबीचा कापड आहे आणि त्या कापडाचे किती कसे तुकडे करायचे, तुम्हाला 25 सेमीच्या लांबीचे तुकडे करायचे आहेत, 25 सेमीचे तुकडे। मग इथं दिलेलं मीटर आहे आणि तुकडे करायचे सेंटीमीटरमध्ये, मग आपल्याला याचं सेंटीमीटरमध्ये काढावं लागेल, बरोबर। आता 1 मीटर म्हणजे किती रे, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, बरोबर। मग 4 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 1 मीटर म्हणजे 100, हा तर 400 सेंटीमीटर, बरोबर। मग आता 400 सेंटीमीटर आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, 25 सेंटीमीटरचे एकूण तुकडे करायचे। मग आता करू शकतो आपण काय, 400/25, आता भाग कशाने जाईल, 5 × 5 = 25 आणि 5 × 8 = 40, 0 जसा तसा। आता अजून परत 5 × 1 = 5, इथं पण 5 × 1 = 5, 8 × 5 गेले किती उरले, 3, इथं 3 दिले किती झाले, 30 आणि अजून 5 × 6 = 30 म्हणजे हे पण गेले किती उरले, 16,
मग 4 मीटर लांबीच्या कापडाचे 25 सेमीचे किती तुकडे होतील? आहे का पर्याय मध्ये? किती नंबरला? शाबास, समजलं? चला पुढचं बघा. 6वा प्रश्न काय म्हणतो? एका इष्टिका चितीचे टाकीची क्षमता, इष्टिका चितीची एक टाकी, बघा ही टाकी पाण्याची, ठीक आहे. आता पाण्याची टाकी कशाची आपल्याला माहित नाही. एका इष्टिका चितीची टाकीची क्षमता किती लिटर आहे? 12 लिटर आहे. याच्यात काटोकाट जर काही भरलं तर किती भरतं? 12 लिटर भरतं. जर टाकीच्या तळाचे क्षेत्रफळ, तळाचे क्षेत्रफळ म्हणजे काय? हे तळाचे क्षेत्रफळ किती आहे? 750 चौसेमी असेल तर टाकीची उंची किती हे विचारलंय तुम्हाला. काय उंची किती हे विचारलंय. मग आता या ठिकाणी इष्टिका चितीचं घनफळ त्याचं सूत्रानुसार जावं लागेल. इष्टिका चितीची काय? घनफळ बरोबर काय? लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची म्हणजेच काय? एल बी एच, एच म्हणजे हाईट, एल म्हणजे लेंथ, ठीक आहे. याच्यानुसार आता इष्टिका चितीचे घनफळ किती आहे? आता 12 लिटर म्हणजेच काय? 12000 लिटर मिलीमीटर बरोबर. कारण की इथं 4 सेमी मध्ये दिल विचारलंय बघा. हे काय विचारलंय? 750 चौसेमी आहे आणि क्षमता किती मध्ये? लिटर मध्ये दाखवली आहे बरोबर. आता 1 लिटर म्हणजे च्या हिशोबाने जर केलं तर इथं किती होतं? 12000 होतं. म्हणून काय? 12000 बरोबर लांबी रुंदी किती आहे? 750 गुणिला उंची दिलेली नाही आहे, उंची दिलेली नाही आहे बरोबर. मग आता हा 750 बरोबरच्या तिकडेला काय करतोय? गुणिला करतोय. इकडे येताना काय होईल? तो भागीला होईल. म्हणून 12000 भागीला 750 आता कितीने भाग जाईल? हा 0 गेला, हा 0 गेला बरोबर. 25 3 75 बरोबर. 25 4 100 120 मधून 100 गेले, किती उरले? 20. हा 20 इथं ठेवला. मग किती झाले हे? 20 आणि हा 0 200 झाले. मग 25 8 200 48 3 उरले. आता परत दिला भाग, 3 1 3 इथं पण 3 1 खाली किती उरला? हा इथं 1 घेतला, किती झाले? 18. 3 6 18 किती आले? 16 सेमी. म्हणजेच काय? एका इष्टिका टाकीची क्षमता 12 लिटर आहे. जर त्या टाकीच्या तळाचे क्षेत्रफळ 750 चौसेमी असेल तर त्या टाकीची उंची किती असेल? 16 सेंटीमीटर असेल. इथे उंची किती आहे? 16 सेंटीमीटर असेल. समजलं? चला पुढचं उदाहरण. चला बघा 7वा प्रश्न काय म्हणतो. एका पाण्याच्या टाकीची क्षमता 750 लिटर आहे. एक पाण्याची टाकी आली परत, तिची क्षमता काय आहे? 750 लिटर आहे. ती 4/15 भरलेली आहे. आता समजून घ्या ही पाण्याची टाकी आहे, ठीक आहे. ही पाण्याची टाकी आहे आणि तिच्यामध्ये किती आहे? 750 सेमी एवढी भरलेली आहे, ठीक आहे. आपला मागचा प्रश्न पुसू आपण. ही पाण्याची टाकी आहे, तिची क्षमता किती? 750 लिटर भरते. पण याच्यापैकी काय आहे? ती एवढी काही ना काही 4/15 भरलेली आहे. टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी तिच्यात किती पाणी भरावं लागेल? आता पूर्ण एवढी टाकी आहे, आता तिच्यात एवढं पाणी आहे 4/15. अजून तिला भरायची असेल पूर्ण तर किती पाणी लागेल? म्हणजेच काय? 4/15 कितीपेक्षा? 750 पेक्षा. म्हणजे 750 पैकी 4/15 भरलेली ती. 750 तिची कॅपॅसिटी आहे, त्याच्यापैकी 4/15 भरलेली. म्हणजे यांचा गुणाकार करावा लागेल आपल्याला. म्हणजेच काय? 15 1 15 15 नंतर द्या ना भाग. 15चा पाडा म्हणा. 15 1 15 15 2 30 15 3 45 15 4 60 15 5 75 हा 0 गेला. मग आता काय झाले? 4 गुणिले 50 म्हणजेच काय? 50 गुणिले 4
बरोबर किती 200 किती 200। आता ती टाकी पाण्याने 200 लिटर भरलेली आहे, आपण काय काढलं 4/15 750 पैकी 4/15 भरलेली आहे, म्हणजेच किती भरलेली आहे 200 लिटर भरली आहे। टाकीची क्षमता किती आहे, मग 750 मधून जर 200 गेले तर किती उरले, शून्य। पाचातून शून्य गेले 5, सातातून 2 गेले 5, 500 म्हणजे अजून 550 लिटर पाणी त्याच्यात भरावं लागेल तेव्हा ती पूर्ण भरेल। समजलं? चला पुढचा प्रश्न बघू। बघ आठवा प्रश्न काय, एक दुकानदार रुपये 12 एक बॉल पेन विकतो, एक दुकानदार एक बॉल पेन कितीला विकतो 12 रुपयाला विकतो, किंवा 5 पाकिट म्हणजे 5 पेनांचं पाकिट कितीला विकतो 50। जर समजून घ्या एक एक पेन घेतले 5 पेनांचं तर 12×5=60 रुपये होतात, परंतु 5 पेनांचं पाकिट जर घेतलं डायरेक्ट तर 50 रुपयाला विकतो। मग आपल्याला जर 23 बॉल पेन घ्यायसाठी किती किमान किती पैसे लागतील असं विचारलंय, बरोबर 23 पेन घ्यायचे, मग आपल्याला जर 5 रुपयाचं पाकिट 5 पाकिटचं जर 50 रुपये द्यायला आपण एक एक घेऊ का, पाकिट पण घेऊ ना त्याच्यासोबत, बरोबर। मग पहिले आपल्याला 23 पेनांचे किती पाकिट लागतील ते काढावं लागतील, बरोबर। मग 5×5=20 किती उरले 3, म्हणजेच काय 4 पाकिट आणि 3 पेन, बरोबर 4 पाकिट आणि 3 पेन लागतील आपल्याला सुट्टेवरचे या 23 पेनमध्ये। आता मग आपल्याला काय करायचं आहे, 4 पाकिटसाठी आपण काय करू, एक पाकिट कितीला आहे 50 रुपयाला, मग चला 50×4 करून घेऊ, 4 × 0 = 4×5 म्हणजे 200 रुपयाचे 4 पाकिट येतील, आणि वरचे 3 पेन घ्यायचे आहेत, एक पेन कितीला देतोय 12 रुपयाला, मग 12×3 किती झाले 12×3=36, म्हणजे आपल्याला हे 200 रुपयाचे 4 पाकिट आणि 36 रुपयाचे 3 पेन म्हणजेच किती पडले 236 आहे का पर्यायमध्ये, किती नंबरला पहिला पर्याय, शाबास। समजलं? मग आपल्याला 23 बॉल पेन घेण्यासाठी किमान किती खर्च येईल 236 रुपये खर्च येईल। चला पुढचा प्रश्न, चला स्वाध्यायचा शेवटचा प्रश्न कितवा 9। शारदाने ही तुमच्यासारखी शारदा आहे, ठीक आहे, तुमच्यासारखी एक शारदा आहे, इचा बघू काय म्हणतोय। इने एक वही काय केली 25 रुपये 50 पैशाला एक वही घेतली, एक पेन 7 रुपये 50 पैशाला घेतला आणि 6 पेन्सिल, किती पेन्सिल 6 पेन्सिल प्रत्येकी 1 रुपये 25 पैसा, प्रत्येकी म्हणजे एका पेन्सिलची 1 रुपये 25 पैसे 6 पेन्सिलांची किंमत। प्रश्न समजून घेतला पाहिजे, प्रश्न समजला तर उत्तर व्यवस्थित निघेल आपलं। शारदाने एक वही 25 रुपये 50 पैशाला, एक पेन 7 रुपये 50 पैशाला आणि 6 पेन्सिल प्रत्येकी 1 रुपये 25 पैशाला खरेदी केल्या, तिने दुकानदारास 50 रुपयाची नोट दिली तर तिला परत किती पैसे भेटले, तिला परत रक्कम किती भेटली। आपण पण दुकानात जातो हिशोब करतो पैसे परत देतो जेवढे झाले बाकीचे परत घेतो, आता हिला पण परत किती भेटले बघू, ठीक आहे। वहीची किंमत किती आहे 25.50, ही काय आहे वही आहे। पेन कितीला भेटला, इथं मांडणी करत असताना दशन चिन्ह व्यवस्थित मांडलं पाहिजे। पुढचं काय आहे, पेन कितीला आहे 750 नाही 7 रुपये 50 पैसे, ठीक आहे, आणि 6 पेन्सिल आहेत, एक पेन्सिल कितीला आहे 1 रुपये 25 पैसा आहे, मग 1 रुपया 25 पैसा × 6 केलं तर 6×5=30, 5×3=12, 3×15 1500 आजच्याला 1×6=7 म्हणजेच काय 7 रुपये 50 पैशाला काय पडल्या पेन्सिल, किती पेन्सिल 6 पेन्सिल, कारण की एक पेन्सिल कितीला आहे 1 रुपये 25 पैशाला आहे, तर 6 पेन्सिल कितीला पडल्या 7 रुपये 50 पैशाच्या पडल्या। मग इथं 7 रुपये 50 पैशाच्या काय आहेत या पेन्सिल आहेत, पण किती आहेत 6 आहेत,
यांची आपण काय करू बेरीज करू। पहिले मी काय केलं दशांश शून्याच्या हिशोबाने मांडणी करून घेतली, मग आता किती झाले शून्याचा पाच त्रिक पंधराशे पाच आजच्याला एक सात आणि सात चौदा चौदा आणि पाच चौदा आणि पाच एकोणावीस एक वीस ठीक आहे वीस शून्य आजच्याला दोन दोन आणि दोन चार आपला दशांश शून्याचा हा दशांश म्हणजे तिला लागले किती चाळीस रुपये पन्नास पैसे या सगळ्या गोष्टींना म्हणजे वहीला पेनला आणि पेन्सिलला तिने कितीची नोट दिली बरोबर मग आता तिला परत किती भेटतील मग काय करावं लागेल आपल्याला पन्नास रुपयामधून आपल्याला काय करावं लागतील चाळीस रुपये पन्नास पैसे वजा करावे लागतील बरोबर मग शून्याचा गेला शून्य शून्यातून पाच जाणार नाही म्हणून आपण इकडे घेऊ इथं काय घेतला चार घेतला इथं दहा झाले इथून दिला नऊ झाले इथं दहा झाले आता दहा मधून पाच गेले पाच उरले हा दशांश शून्य जसा तसा नवाचा शून्याचा गेला जसा तसा नऊ आला चाराचा शून्य गेला शून्य म्हणजे किती रुपये परत येतील नऊ रुपये पन्नास पैसे हा एका पर्यायमध्ये किती नंबरला एक नंबरला नऊ रुपये पन्नास पैसे तिला दुकानदार काय करेल परत देईल अशा पद्धतीचा मित्रांनो आपला स्वाध्याय 8.2 होता। पुढचा स्वाध्याय तुम्ही अशाच पद्धतीने व्यवस्थित पहिले घरी सराव करा तरच तुम्हाला तो सोपा जाईल। पहिले सराव करा घरी मग आपण इथं सोडवल्यावर सोपा जाईल ठीक आहे। तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय 8.2 सोडवला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।